नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। महाविकासच्या हलगर्जीपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने गमावले आहे असा आरोप आमदार राजमामा भोळे यांनी केला। इम्पेरिकल डेटा जमा करून मध्य प्रदेशमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात आले आहे, त्या धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा महाराष्ट्रामध्ये आरक्षण लागू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। राज्य शासनाने मात्र इम्पेरिकल डेटा जमा न केल्यामुळे व जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपने यावेळी केला। या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण राजमामा भोळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, रेखा वर्मा, गायत्री राणे, जयेश भावसार, संजय महाजन आदींसह भाजपचे पदा अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोला 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 बोला, भारतीय जनता पक्षाचा जय हो, भारतीय जनता पक्षाचा जय हो। वंदे रे देणार नाही, कोण मने देणार नाही। ओबीसींना आरक्षण, ओबीसींना आरक्षण, मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसींना आरक्षण, मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसींना आरक्षण। आरक्षण आहे हक्काचा, ओबीसीच्या मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण राज्यभरात धरणे आंदोलन केलेले आहेत आणि म्हणतो या सरकारचा निश्चित केलेला आहे आणि 4 वाजता या सरकारला परत जाग यावी याच्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, ओबीसीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सर्वजण आम्ही निवेदन देणार आहोत। खरं या सरकारने ओबीसी आरक्षण स्वतःहून घालवलेलं आहे, त्याच्या निष्क्रियपणेमुळे मला वाटतं जे ओबीसी आरक्षण टिकून होतं, ओबीसी हा 52% घटक आपल्या महाराष्ट्रात आहे आणि मला वाटतं मोठा अन्याय या आघाडी सरकारने केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो। व जसं मध्य प्रदेशने या धर्तीवरती सेफ कोर्टाचा निकाल होता पण त्यांनी इम्प्रूव्ह डाटा देऊन मला वाटतं तसं ते आरक्षण टिकवलं तसं हे सरकार करू शकलं नाही, म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो। व या सरकारने लवकरात लवकर ओबीसीचं आरक्षण मला वाटतं द्यावा हा एक आमचा प्रयत्न आहे, कारण ओबीसीवरती मोठा अन्याय झालेला आहे। हे राजकीय आरक्षण हे खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, जरी या सरकारने ओबीसींच्या लोकांना वेठीशी धरला असेल पण आमचे नेते देवेंद्र भाऊ, चंद्रकांतदादा आदरणीय, गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आम्ही ओबीसी निवडणुका लागल्या तरी आम्ही तिथे जो आमचा उमेदवार असेल, ओपन जरी निघाला असेल तरी आम्ही तिथे जी ओबीसीची जागा होती तो आम्ही ओबीसीचाच उमेदवार देणार असं आमची भारतीय जनता पार्टीचं ठरलेलं आहे आणि या माध्यमातून आज आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे। या सरकार आघाडी सरकारचा निषेध करतो।